आपण आता जे व्हिडिओ बघत आहात ते कुठल्या स्पर्धेचे नसून ते आहे सातपूर येथील प्रबुद्धनगर या ठिकाणी मनपा आणि उभारलेल्या सुलभ शौचालय सुरू करण्यासाठीच्या आम आदमी पक्षानं अभिनव पद्धतीनं सातपूर विभागीय कार्यालयात पोंगी बचाव आंदोलन करण्यात आलं. सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रबुद्धनगर इथं नवीन सुलभ शौचालय उभारलं असून परंतु श्रेयवादाच्या वादातून अद्यापही हे शौचालय सुरू झालं नसल्यानं या ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लाखो शौचालय देशभरात उभे केले, मात्र नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना गेल्या 2 वर्षात शौचालय तयार असून देखील नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं नाहीये. आम आदमी पक्षाच्या वतीनं सातपूर विभागीय कार्यालय ठिकाणी प्रबुद्ध नगर इथं नागरिकांसह पोंगी बजाव आंदोलन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता सुरू झालेलं आंदोलन दुपारी 2 वाजेपर्यंत देखील सुरूच होतं. विभागीय अधिकारी यांच्याशी आंदोलकांनी चर्चा करून कोणताच मार्ग निघत नसल्यानं सातपूर विभागीय कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शौचालय तयार असून देखील नागरिकांसाठी खुलं का करू देत नाहीत असा सवाल आम आदमी पक्षाकडून विचारण्यात आला असून कोणाचा दबाव आहे की काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांनी याविषयी माहिती दिली. मला ही बाईट देताना अतिशय लाज वाटते. प्रबुद्धनगर सातपूर इथल्या आमच्या माता भगिनींना आजही लज्जा उत्पन्न होत असताना सुद्धा, कुचंबणा होत असताना या महानगरपालिकेच्या प्रशासनाला लाज वाटत नाही आणि तिला उघड्यावर शौचाला बसावं लागतंय. जेव्हा की 16 सीटचे संडास 23,60,000 रुपये जनतेच्या कष्टाचे तिथं लावण्यात आलेले आहेत, फक्त श्रेयवादाची लढाई आणि मतांचं राजकारण याच्यावर माजी पदाधिकारी एकदम मशगूल झालेले आहेत आणि तेच इथल्या प्रशासनाला आणि इथल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरत जनतेला मात्र वेठीस धरतायत. जनतेचा पैसा तर खर्च केला पण त्यांना सुविधा द्यायला हे लोक तयार नाही आहेत. तर ही भ्रष्टाचारी मानसिकता, ही टक्केवारीची मानसिकता, ही भागीदारीची मानसिकता, ही उधळपट्टी करण्याची मानसिकता जी आहे ती जनतेच्या जीवावर आणि मुळावर उठलेली आहे. जेव्हा की 2014 साली नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा आगाज केला तिथं आज नाशिक महानगरपालिका असताना सुद्धा 122 नगरसेवक असताना हगणदारी मुक्त नाशिक महानगरपालिका नाही याची आम्हाला लाज वाटते. 23,60,000 यांच्या बापाचे नव्हते, हे जनतेचे होते, जनतेच्या कष्टाचे होते. रक्ताचं पाणी करून जनतेने मिळवलेला पैसा होता तो यांनी पाण्यासारखा वाया घालवला आणि आज आमच्यावर ही नामुष्कीची वेळ आली. 2022 मध्ये आम्ही काय मागतो तर संडासचा अधिकार मागतो. राईट टू पी ही चळवळ चालवावी लागते याची शरम वाटली पाहिजे. राज्यकर्ता तुमचा सगळ्यात मोठा जो पदाधिकारी आहे पंतप्रधान, स्वच्छ भारत अभियान सांगतो आणि तुम्हाला स्वच्छ अभियानाअंतर्गत लोकांना संडास करण्याचा अधिकार देता येत नाही. धिक्कार आहे तुमचा, धिक्कार. यावेळी राजेंद्र गायधनी, जगबीर सिंग, विनायक येवले, विलास देसवे, कलविंदर गरेवाल, तेजस सोनार, सुरेश पुरोहित, सोमेश गायकवाड, संजय कातकडे, नरेंद्र मोठे, संदीप बनसोडे, पंकज निकम, आदिल शेख, भूषण पाटील, ॲडव्होकेट पुष्पा ढवळे, ॲडव्होकेट शिवानी देसले, समाधान आहिरे, माधुरी खरे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.